आज जिकडे मनस्विनी उभी आहे तिकडे उद्या तुमच्या आईचे बहिणीचे घाणेरडे फोटो काढले तर तुम्ही काय कराल? ऑब्जेक्शन युअर ऑनर, माझ्या अशिलाच्या पर्सनल आयुष्याविषयी इथे वाचता करण्यामध्ये काही अर्थ नाही. या जे काही बोलतायत त्याचा केशी काही संबंध नाही. ही केस मुळातच वीणाच्या खुनाची, हे मला संपूर्णपणे ठाऊक आहे. पण जेव्हा एखादा खून होतो तेव्हा त्यामागचं कारण काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं असतं. कारण खून जर चुकून किंवा अनावधानाने केलेला असेल, झालेला असेल, तर त्यातल्या खुन्याला कदाचित सहानुभूतीने वागवलं जाऊ शकतं. पण जेव्हा खून ठरवून स्वार्थासाठी प्लान करून केला जातो तेव्हा त्या खुन्याला जास्तीत जास्त शिक्षा होणं हे महत्वाचं असतं. ऑब्जेक्शन ओव्हररूल. मनस्विनीप्रमाणेच वीणाही मंगेशच्या जाळ्यात अडकली होती, गैरमार्गाला लागली होती. अर्थात त्याची कारणही अनेक होती. पण जेव्हा वीणाने मंगेशच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न केला तेव्हा या मंगेशनी तिचा भर रस्त्यात निर्घृण खून केला आणि त्या खुनाची साक्षीदार आहे मनस्विनी केतकर. युअर ऑनर, या खुन्याला, या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढीच इच्छा आहे. युअर ऑनर, मनस्विनी केतकर यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही हे सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये मी काही साक्षीदार बोलवू इच्छितो. परवानगी आहे. थँक यू मिलॉर्ड. माझी पहिली साक्षीदार आहे डॉक्टर विनीता सूर्यवंशी. आई बाबा कुठे? बाबा बाहेर असतील बागेत. खरं सांगू का, मी सकाळपासून त्यांना बघितलं नाही घरात. कुठे गेलेत मलाही ठाऊक नाहीये. का रे, काही काम होतं का तुझं त्यांच्याकडे? काय झालंय? नाही, काही झालं नाही. अगं मला वाटलं ते टी व्ही पाहत असतील. त्याच्या कोर्टात काय चाललंय काहीच कळत नाहीये ना. त्यांनी पाहिलं असेल तर त्यांना विचारता येईल. पण अचानक कुठे गेलंय? युअर ऑनर, मला असं जाणवलं की मनस्विनी केतकर ह्या मेंटली खूप डिस्टर्ब आहेत. त्या काय करतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. म्हणजे मी आकाश केतकर यांना देण्यासाठी त्यांना काही औषधं नीट ठेवायला दिली होती तर ती त्यांनी फेकून दिली. नाही, हे खोटं आहे. ऑर्डर, ऑर्डर. तुम्हाला नंतर बोलायला संधी दिली जाईल, कृपया मध्ये बोलू नका. मी आता अशा एका माणसाला बोलवणार आहे जो मनस्विनीच्या घरचा आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, मनस्विनीचे सासरे शशिकांत केतकर. मिस्टर केतकर, या सगळ्या घटनांमुळे आधीच तुम्हाला खूप मानसिक त्रास होतोय म्हणून मुद्द्याचं फक्त विचारतो. मनस्विनीच्या वागण्यावरनं तिला वेड लागलाय असं तुम्हाला वाटतं? हो. डॉक्टर इनामदार आणि डॉक्टर विनीता यांनी जे काही सांगितलं ते खरं आहे. युअर ऑनर, यानंतर मी असा साक्षीदार बोलवणार आहे ज्याचं स्टेटमेंट झाल्यानंतर हे सिद्ध होईल की मनस्विनी केतकर यांना वेड लागलेला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं याबद्दल दुमत असणार नाही आणि हेही सिद्ध होईल की मुळातच ही केस खोटी आहे. हे सगळं खोटं आहे. मला वाटतं साक्षीदार आहे स्वतः मनस्विनी केतकर.